पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजनासह जनजागृती करण्यासंदर्भात आरोग्य सभापती संजय केंगार यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन संबंधितांनी योग्य त्या सूचना दिल्या त्याचबरोबर नागरिकांनीही स्वतःची काळजी घेतानाच आठवड्यातून एक दिवस कोरोना दिवस पाळावा असे आवाहन केले आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर जलजन्य कीटकजन्य आजारांची साथ उद्भवते त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे या संदर्भात आरोग्य सभापती संजय केंगार यांनी आरोग्य विभाग तसेच मलेरिया अधिकाऱ्यांची बैठक घेतली दरवर्षी पावसाळ्याच्या आगमनानंतर शहरात दूषित पाण्यामुळे जलजन्य आणि कीटकजन्य आजारांची साथ पसरते त्यानुसार डेंग्यू मलेरिया चिकनगुन्या आदी डासांमार्फत तर गॅस्ट्रो विषम विषमज्वर अतिसार या पाण्यामार्फत पसरणाऱ्या आजारांची वाढ होऊ नये यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्येक भागावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दर पंधरा दिवसांनी प्रत्येक भागात गर टू गर भेटी देऊन सात रोगाचे सर्वेक्षण करावे आजारांचा प्रसार प्रतिबंधात्मक काळजी लक्षणे उपलब्ध घरगुती औषधोपचार तसेच धोक्याची चिन्हे या संदर्भात नागरिकांना माहिती द्यावी तसेच पाण्याचे साठे तपासून त्यामध्ये औषध टाकावे भागात साचून राहणारे पाण्याची डबकी तळेसदृश्य ठिकाणी पाहणी करून औषध फवारणीसह आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात यासारख्या आधी सूचना केल्या त्याचबरोबर जनजागृतीसाठी भित्तीपत्रके काढण्यात आले असून त्याचेही नागरिकांना वाटप करण्याचे सूचित केले सध्या शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना साथीच्या आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे नागरिकांनीही पावसाळ्यात आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेताना अनावश्यक पाणीसाठा करणे टाळावे आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा घर आणि परिसरात स्वच्छता ठेवावी आजारपण अंगावर न काढता तात्काळ उपचार करून घ्यावेत असे आवाहनही आरोग्य सभापती केंगर यांनी केले बैठकीत आरोग्याधिकारी डॉ सुनील दत्त संगेवार आरोग्य विभाग प्रमुख विश्वास हेगडे मुख्य स्वच्छता निरीक्षक सूर्यकांत चव्हाण स्वच्छता निरीक्षक विजय पाटील मलेरिया विभाग प्रमुख वॉर्ड इन्स्पेक्टर आदी उपस्थित होते <laughs>